शाहू कारखान्याच्या 45व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे आणि त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांच्या हस्ते तसंच कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे आणि आर्यवीर घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर विधिवत संपन्न झाला। यावेळी बोलताना समरजित सिंह घाटगे यांनी स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच कारखान्याचं कामकाज सुरू असल्याचं सांगितलं। आगामी गळीत हंगामासाठी कारखान्यानं 11 लाख मेट्रिक टन ऊस गाळप, 11 कोटी युनिट्स वीज निर्मितीचं तर 3 कोटी लिटर्स इथेनॉल निर्मितीचं उद्दिष्ट निश्चित केलंय। यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी आपला ऊस कारखान्याला पाठवावा असं आवाहन समरजित घाटगे यांनी केलं। यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते।